नमस्कार, माझा महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेल्या या ठिकाणी मग आपल्यासोबत काही महिला आहेत आणि महिलांच्या विविध मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांनी एक निवेदन दिलेले आहे. हा निवेदनमध्ये नेमकं काय मागणी आहे त्यांच्याशी आपण विचारणार आहे. आज आपण ज्या महिला आलेल्या आहेत आपल्यासोबत आणि आपण जिल्हाधिकारींना भेटलेले आहे, तर काय मागणी आहे आणि काय विषय? तसे आम्ही त्या चार प्रकारचे निवेदनं माननीय जिल्हाधिकारी महोदय नांदेड यांना दिलेले आहेत आणि काही निवेदनं आम्ही महामहिम राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पण यांच्यामार्फत फॉरवर्ड केलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रेणुकादेवी संस्थान माहूरगड येथे मागील 10 जानेवारीपासून जो सत्याग्रह चालू आहे 70 कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या मागण्या कायदेशीर आहेत आणि SDM किनवट तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट आणि संस्थांचे सचिव माननीय कीर्तिकिरण पुजार IAS ऑफिसर हे त्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत आणि कायदेशीर मागण्या असताना ते सोडवण्याचा प्रयत्न करीत नाहीत. तर आमची विनंती आहे की ते मागण्या कर्मचाऱ्यांच्या सोडवाव्यात आणि रेणुकादेवी गडावरील संप सत्याग्रह जो आहे तो थांबवावा. तसेच वज्रा शेखफरीत तालुका माहूर येथील पर्यागबाई रामदास लोखंडे आमच्या सोबत आलेले आहेत. त्यांच्या मुलीची हत्या मारेगाव वरचे तालुका किनवट येथे 2 वर्षापूर्वी झालेली आहे आणि त्यांच्या नातवांना म्हणजे ते त्यांच्या घरी राहतात त्यांना त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे आणि खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जो आहे माननीय सत्र न्यायालय नांदेड यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली तरी देखील तो मोकाट आहे. त्या मोकाट आरोपीला अटक करावी म्हणून त्यांची मागणी आहे. त्यांनी 1-3 महिन्यापूर्वी देखील माननीय IG साहेबांना निवेदन दिलेलं आहे, परंतु कारवाई झालेली नाही. त्यामुळे त्यांनी आता पुनश्च इथं निवेदन दिलं आहे आणि ही एक मागणी आहे. तसेच गांधीनगर नांदेड शहरातील प्रजा बालक विद्यामंदिर नावाची एक बोगस शिक्षण संस्था आहे, त्या शाळेमध्ये ह्या ताई ज्या आहेत आशा गायकवाड यांनी 30 वर्षापासून त्यांनी आणि त्यांच्या पतीने सेवा केलेली आहे, परंतु त्यांना वेतन देण्यात आलेलं नाही, मानधन देण्यात आलेलं नाही. त्यांना 30 वर्षाचं मानधन देण्यात यावं आणि त्या बोगस शिक्षण संस्थेतल्या सर्व शिक्षकांची TET मार्फत पडताळणी व्हावी, तपासणी व्हावी कागदपत्रांची आणि त्या शाळेच्या मूळ संचिका तपासून त्या बोगस शिक्षण संस्थेवर कारवाई करावी आणि एकंदरीतच त्या शाळेला बांधकाम परवानगी देखील नाही आणि संस्था चालकांच्या जाव्याने गांधीनगर येथील ओपन स्पेसमध्ये देखील बंगला बांधलेला आहे आणि तो अवैधरित्या बांधलेला आहे. त्या सर्वावर कारवाई व्हावी म्हणून आशा माधव गायकवाड आणि केशव रामजी धोंगडे यांनी 2 वेळेस आंदोलन केलेलं आहे. आशा ताई गायकवाड यांनी 21 दिवस जिल्हाधिकारी कार्यालय नांदेडसमोर धरणे आंदोलन देखील केलेलं आहे, परंतु मागण्या सुटलेल्या नाहीत आणि आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी ह्या सर्व मागण्या सोडवाव्यात. जनवादी महिला संघटना आणि आशा वर्करचे निवेदन दिलेले आहेत, त्या संबंधित आमच्या भगिनी आहेत, त्या संदर्भात ते बोलतील. जनवादी महिला संघटनेकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांना वाईन शॉपबद्दल ते बंद करण्यात यावेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याने उत्पन्न व्हावे आणि महाराष्ट्राच्या सरकाराचं उत्पन्न वाढण्यासाठी हा प्रत्येक दुकानामध्ये हा वाईनचं जे कर केलेला आहे, प्रत्येक ह्याचे काय नुकसान आहे आणि हा का होऊ नाही? नुकसान तर सगळंच काय आहे, येणेवाल्या पिढीला नुकसान आहे. बायका मुली दुकानवर जातात, ज्या बायकांचे नवरे दारू पितात भाजीपाला आणण्यासाठी जातात त्यांच्यावर असा टाईम येऊ शकतो की त्यांचा नवरा म्हणू शकते की तू भाजीपाला आणू नकोस आणि दारूच आण आणि ते तिला आणणं त्याच्यापुढे आणायच लागणार आहे, होणार आहेत. हा, हे वाईट सगळे परिणाम होणार आहेत, म्हणजे हा योग्य नाही. अनेक वेळ आहे तर दारूबंदी लोक मागणी होत आहे, प्रत्येक ठिकाणी दारूबंदी व्हावे आणि दारूबंदी न होतानी अजून दारू वाईन दुकानात भेटावे हे नवीन सरकारने आले, याच्या व्यतिरिक्त काय करावे सरकारने? हे सगळं बंद करून टाकावे आणि जे सुरळीत आहे ते चालू द्यावे आणि सरकारला एवढाच विचार करायचा असेल तर शेतकऱ्यावर विचार करावा, शाळेच्या विद्यार्थ्यावर विचार करावा, बाल गुन्हेगारावर विचार करावा, रोजगारावर विचार करावा. मग आता आपण जे दिले जिल्हाधिकारीला, जर हा वाईन खरोखरच चालू झाला तर आपण काय पुढचे काय भूमिका? अखिल भारतीय जनवादी महिला संघटना रस्त्यावर उतरून रोज रोज पूर्ण देशात आंदोलनं होतील आणि जनवादी महिला संघटना हे होऊ देणार नाही. सरकारने या निर्णय त्यांचा मागे घ्यावा आणि रद्द करावा, बस. मी प्रयागबाई रामदास लोखंडे राहणार शेख फरीद वज्रा इथे मी कलेक्टर हाफिस मोरे 2 दिवस झालं निवेदन घेऊन आलेले आहे. या मुलाला पळवून नेतात म्हणून मी इथं आज येऊन निवेदन दिलेलं आहे. हे माझा जावई जे आहे ना, दारू पिऊन माझ्या मुलीला झोपीमध्ये कुऱ्हाडीनं तुकडे करून मारून टाकलेला आहे. हे मुलगा धराय गेल्यानं याच्या हाताला कुऱ्हाड लागलेली आहे, यानं जन्मठेप कशी काय दिली म्हणून याला पळवून नेऊन
जीव मारण्याची धमकी देत आहे. एक कलेक्टर साहेबांनी या लोकांनी असंच जर करत राहिलं तर माझ्या मुलीला दारू पिऊनच मारलेलं आहे त्यानं. ते कर्मचारी होता. मारून टाकल्याच्या नंतर हे लोक तुम्ही दुकानानं दारू जर ठेवसाल तर ते लोक हे बायाला दारू का आणणार म्हणून असंच मारतील. माझी मुलगी घराच्या बाहेर निघत नव्हती. गुन्हेगारी आणखी वाढायची शक्यता आहे. आणि हे आरोपी मोकाट सोडले तर सोडले. आणि हे खून केलेले आरोपी जन्मठेप ठेप देऊन तुम्ही जर मोकाट 3 महिने सोडून आमच्यावर मारण्याच्या धमक्या देऊन प्रयत्न करतील पळवून नेण्याचे तर आम्ही काय करायचं. आणि हे बाकीच्या बाया त्याचे नवरे जवळ दुकानात दारू विकतील आणि तवा जर दारू न्या जा म्हणतील ते बाया जर नाही आणल्या दारू तर माझ्या मुलीला जसं मारलं ना तसंच त्याचे नवरे मारतील. मग कसं करायचं या सरकारला? मोकाट सोडून द्यायचं. हे जेवढे गुन्हेगार लोक खुनी लोक जेवढे सुट्टीवर जे गेलेले असतील 3 महिने झाला आज आम्ही जीव घेऊन लपत आहोत. कलेक्टर ऑफिसला आम्ही 3 दिवस झाले. अटक करणं आवश्यक आहे नाही तर त्याला फाशीची शिक्षा द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. आणि दारूबंदी कराव तुम्ही. माझ्या मुलीचा खून दारू पिऊन केलेला आहे. त्याच्या माझ्या मुलीच्या उशाला दारूची बाटल ठेवली होती त्यानं. या ठिकाणी आज 3 फेब्रुवारी 2022 संबंध देशभरामध्ये आशा आणि गटप्रवर्तकांचे देशव्यापी संप देशव्यापी निदर्शने करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने यांची मागणी आहे आशा आणि गटप्रवर्तकांना कायमस्वरूपी करून कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला पाहिजे, किमान वेतन मिळालं पाहिजे यासह अनेक स्थानिक मागण्या घेऊन आम्ही ADHO सर जिल्हा परिषद येथे निदर्शने केली, बैठा सत्याग्रह केला आणि अनेक विषयावर 25 ते 27 विषयावर चर्चा करून काही स्थानिक मुद्दे सुटलेले आहेत. तसेच या ठिकाणी आज जनवादी महिला संघटनेच्या वतीनं माननीय असिस्टंट कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. प्रामुख्याने मागणी आहे 27 जानेवारीला जो राज्य महाविकास आघाडीने घेतलेला निर्णय आहे की मॉल आणि किराणासारख्या दुकानामध्ये वाईन शॉप चालवण्यासाठी परवानगी अत्यंत महाराष्ट्रासाठी पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी हा निर्णय आहे. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना तीव्र शब्दात असा निषेध करत आहे आणि विनंती करत आहे की घेतलेला निर्णय हा मागे घ्यावा. तुम्हाला आर्थिक व्यवहार महाराष्ट्रातले जर आर्थिक घडी रुळावर आणायची असेल तर असा दुर्दैवी निर्णय चुकीचा आहे. या संदर्भात तुम्ही शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्या, त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवा, त्यांना व्यवस्थित हे करा, त्यासाठी महाराष्ट्राची घडी तुमची वाढेल. आत्ता जे हा निर्णय घेतलेला आहे याच्या आधीही आपण बघितलं की दारू पिऊन अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. अनेक तरुण याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेले आहेत. महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, आजपर्यंत फक्त चाललेल्या महागाईमध्ये महिलांना महिन्याकाठी एवढा बजेटच याच्यावर अवघड होतं आणि आत्ता आजपर्यंत नवरा फक्त दारू पिऊन महिलांवर अत्याचार करायचा, महिलांचे संसार उद्ध्वस्त करायचा. पण या निर्णयामुळे दारू पिऊनच नव्हे तर माझ्यासाठी किराणा आणि मॉल्समधून दारू का आणली नाही यासाठी सुद्धा दबाव येण्याची दाट शक्यता आहे. ती 100% शक्यता आहे. म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातले सर्वच महिला आघाडीसह देशातली सगळ्यात मोठी महिला संघटना ही अखिल भारतीय जनवादी महिला संघटना विनंती करते घेतलेला निर्णय मागे घ्यावा. अन्यथा महाराष्ट्रासह देशभर आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र शासनाला महिलांची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. हातात जरी बांगड्या असल्या तरी पायात चप्पलही महिला दाखवून देणार आहे. धन्यवाद. आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेअर पार्ट. नवनवीन डिझाईनचे फॅन्सी LED, फॅन्सी मीटर, हँडल वेट लाईट, इंडिकेटर, फुटरेस्ट, हँडल वेट मीटर, फॅन्सी लिव्हर, LED पट्टी, 2-व्हीलर रिमोट किट उपलब्ध. नवनवीन आकर्षक डिझाईनचे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण, एक वेळ अवश्य भेट द्या. टॉप ऑटोमोबाईल, हिंगोली गेट, नांदेड.